मसनी फाटा येथील गजानन कृपा पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरुण गौतम भोले यास अज्ञात इसमांनी सोमवारी पहाटे मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक सागर मोरे यांचे सहकारी वाहनाचा चालक अरुण गौतम भोले राहणार वाशी तालुका गेवराई जिल्हा बीड हा रविवारी सहकारी वाहनासह त्याच्या गावी बीड येथे गेला होता. तेथील काम आटोपून रात्री तो मुंबईकडे जाण्यासाठी निघाला असता उशीर झाल्याने नगर पुणे महामार्गावर मसने फाटा येथील समीर आंबे यांचा गणेश कृपा पेट्रोलियम या पंपावर गाडी लावून भोले हा रात्री 12:30 सुमारास झोपला. पहाटे 4:00 सुमारास अज्ञात 3 चोरटे वाहनाजवळ आले. काचेवर आवाज करून त्यांनी भोले यांना उठवले. वाहनातून बाहेर येण्यास भाग पाडून चोरट्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. भोले यांच्या गळ्यातील 4 तोळे वजनाची सोन्याची चेन काढून घेत खिशातील 7,200 रुपये देखील चोरट्यांनी काढून घेतले. तेथून जाताना त्यांनी सहकारी वाहनाची चावीही ताब्यात घेतली. भोले यांना लुटल्यानंतर सुपे परिसरातील दौलत पंपाजवळ त्याच चोरट्यांनी संजय ठकाजी नानोर राहणार डिग्रूस राहुरी या पिकअप चालकास अडवून त्यास मारहाण करीत त्याच्याजवळील 4,000 रुपये काढून घेतले. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.